आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणातून काही बातम्यांचा आपण आढावा घेऊया. बातमी छगन भुजबळ यांच्या संदर्भात. ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण देण्याला भुजबळ यांनी पुन्हा विरोध दर्शवलाय. मराठा समाजाला आरक्षण द्यायला विरोध नाही, पण ते ओबीसी कोट्यातून देण्यास आपला विरोध आहे, असं भुजबळ म्हणाले. ते समता परिषदेच्या बैठकीत बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी मनोज जरांगेंवर पुन्हा एकदा निशाणा साधला. जरांगेंच्या सभेसाठी 100 एकरची शेती साफ करून मैदान तयार केलं जात आहे. 7 कोटी रुपये एवढी रक्कम देखील जमा झाली आहे. एवढे पैसे येतात कुठून, असा सवाल भुजबळांनी उपस्थित केलाय. आणि आपल्या या भाषणामध्ये छगन भुजबळ यांनी नेमके कोणकोणते मुद्दे मांडले आपण पाहूया. आता आम्ही ऐकतो मोठी तयारी सुरू आहे. 100 एकर जमीन घेतलेली आहे. 10 कोटी रुपये मदत झालेली आहे. लाखो लोकांचा मोठी सभा होणार आहे आणि मागणी करणार आहे की ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण द्या. 14 तारखेला आणि यानंतर आपण पुढची बातमी पाहूयात. आम्ही ओबीसी मधूनच आरक्षण घेणार असा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय. तर मी टीका केली नाही असं छगन भुजबळ म्हणाले, पाहूया. सरकारने दवाखान्यात नाही त्यांना लवकर 7 कोटी जमा केलेत कोणी सांगितलं? एवढा मोठा माणूस कसा बोलू शकतो असं काही पण? 7 कोटी जमा केले आणि 40 कोटी मी जे दौरे केले ना त्याच्यातला एक मराठा जर म्हणला ना 50 रुपये घेतले तर मी त्यो म्हणून ते ऐकायला तयार. 50 रुपये एका जर म्हणला मी 50 रुपये त्यांना दिले किंवा मी 500 रुपये दिले त्यो म्हणून ते ऐकायला तयार आहे. एवढ्या दौऱ्यात कोणाला बी जाऊन विचारा 7 कोटी कुठून जमा केलेत तुम्ही? आम्ही काम करत असताना 7 लाख रुपये जमवताना सुद्धा तुम्ही खिशात हात घालत नाही. कारण एखादं उद्दिष्ट पूर्ण करायचं म्हणजे नुसतं तन मनन लागत नाही, धनसुद्धा लागतं. तर हे त्यांच्याकडून सगळ्यांकडून आपण शिकण्यासारखं आहे की हे सगळं जे एखाद्या उद्दिष्टाच्या पाठीमागे उभे राहतात ते सगळे उभे राहतात हा त्याच्यातून घ्यायचा अर्थ आहे. या दृष्टीने बोललो मी, टीका वगैरे केली नाही. पण एवढा मोठा खर्च आहेच ना, तो खर्च करायला सगळ्यांचे हात लावायला लागतात हे माझ्या कार्यकर्त्यांना समजावून सांगतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.